लक्षवेधी क्रमांक पाच चालली वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय आपण नंतर आलात माननीय मंत्री महोदय आज हे उत्तरच अपूर्ण आहे नंतर आला आपण लक्षवेधी हे उत्तर अपूर्ण आहे असं मला वाटतं तुम्हाला उत्तर दुरुस्त करायचं आहे का पुकारली आता लक्षवेधी सभापती महोदय आता तुम्ही आम्हाला संरक्षण द्या चंद्रकांत त्रगुस दास साहेब आता दास साहेब माझी पुढची लक्षवेधी पुकारली गेली पुढची लक्षवेधी ही 40 मिनिटं चालली दुसऱ्या लक्षवेधीला न्याय देणं गरजेचं आहे चला चला रघुवीर साहेब मंत्री साहेब माझ सभापती महोदय माझी अत्यंत महत्वाच्या विषयावरती ही लक्षवेधी लागलेली आहे खरं म्हणजे आदिवासी भागाचा हा संपूर्ण मी जरी एक स्पेसिफिक एका तालुक्याच्या संदर्भात ही लक्षवेधी विचारली असेल तरी सुद्धा ही महाराष्ट्राला लागू आहे असं माझं मत आहे 1985 मध्ये शेड्यूल एरिया डिक्लेअर झाला शेड्यूल एरियामध्ये 80 गावं साक्री तालुक्यातली होती त्या 80 गावाचं नंतर ग्रामपंचायतींचं विभाजन झालं काही महसुली पाडे हे गावं डिक्लेअर झाली आणि त्याच्यामुळे 64 गावं ही त्याच आदिवासी क्षेत्रामध्ये वाढली आज दुर्दैवाने तुम्ही फक्त 80 गावांनाच टार्गेट करतात आहे पेसाच्या अंतर्गत नवीन सरकारने जो अध्यादेश काढलेला आहे त्याच्याप्रमाणे नोकरीमध्ये अर्ज करणारे गावांची संख्या 80च आहे या 64 गावांच्या मुलांचे अर्जच तुमचं कॉम्प्युटर रिजेक्ट करतं आणि त्याच्यामुळे ते घेत नाही एक प्रकारे त्या सुशिक्षित बेरोजगारांवरती आपण अन्याय करतोय आणि म्हणून माझी विनंती आहे शासनाला की जोपर्यंत या आदिवासी क्षेत्रातल्या सर्वच गावांचा समावेश पेसामध्ये होत नाही तोपर्यंत पेसा अंतर्गत तुम्ही भरती बंद करणार का नाही तर मग TSP च्या प्लॅनचा जसा तुम्ही लाभ बाकीच्या लाभार्थ्यांना देतात त्याप्रमाणे या 64 गावं या तालुक्यातली पण सर्व तालुक्यांमधली अशी गावं आहेत त्या सर्व गावातल्या सुशिक्षित बेरोजगारांना ऍप्लिकेशन करण्याची संधी देणार का त्यांना नोकरी देणार का हे माझे स्पेसिफिक 2 प्रश्न आहेत माननीय सभापती महोदय हा जो साक्री तालुक्यातला जो प्रश्न सन्माननीय सदस्यांनी मांडला आहे याच्यात असा आहे की राजघटनेच्या अनुच्छेद 5 मध्ये शेड्यूल एरिया समाविष्ट होतो 1985 मध्ये हे करण्यात आलेलं होतं पेसा कायदा अस्तित्वात 1996 मध्ये आलेला आहे आणि 2014 पासून त्याचा नियम करून तो कायदा अंमलात आणलेला आहे 2014 पासून म्हटलं पेसामध्ये काही क्रायटेरिया आहेत की त्यात 50% त्या गावाची लोकसंख्या ही ट्रायबल असली पाहिजे ती शेड्यूल एरियामध्ये असली पाहिजे नाही नाही माननीय सभापती महोदय मी उत्तर देत आहे याच्यात 49 वेळा ट्रायबल ऍडवायझरी कमिटीची बैठक दिनांक 4/6/2016 माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली होती आणि मुख्यमंत्री साहेबांनी या संदर्भात अहवाल सादर करण्याकरिता संबंधित विभागाला सांगितलं आणि संबंधित विभागांनी म्हणजे आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यातर्फे तो अहवाल सादरीकरण झालेला आहे तो जवळपास 24 जून 2019 परत या संदर्भात एक बैठक होणार आहे त्या बैठकीत हे गावं त्या गाव सगळ्या त्या याच्यात त्या अहवालामध्ये समाविष्ट आहे त्या ॲड करण्यात येणार आहेत आणि 24 जून 2019 ज्या बैठक होणार आहे त्या बैठकीत निश्चितच हे गावं समाविष्ट होणार आहे मी स्पेसिफिक प्रश्न विचारला माननीय मंत्री महोदयाला की आता जी भरती सुरू होती आश्रमशाळेच्या शिक्षकांची शिपाईची वनरक्षकाची तलाठ्याची या सर्व गावांमध्ये तुमच्या कॉम्प्युटरमध्ये या गावांची नावच नाही
त्याच्यामुळे त्यांच्या त्या मुलांनी तिथले मुलं बिचारे शिकलेले ते ऍप्लिकेशन करतात ते रिजेक्ट होत. तर म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही लवकर निर्णय घेणारे चांगली बाब आहे. माझं तर मत आहे अधिवेशन संपायच्या आत या संदर्भात ताबडतोब निर्णय व्हायला पाहिजे. तोपर्यंत तुम्ही आदिवासी विकास विभागाची पेसा अंतर्गत असलेल्या सर्व संवर्गाची भरती थांबवाल का? नाही, पण आम्ही याच्यात 24 तारखेला याच्यात निर्णय होणार आणि ते राष्ट्रपतीकडे जाऊन ते त्याचं फायनलायझेशन होणार ना. तर तोपर्यंत थांबवण्याचा प्रश्न उद्भवत नाही, पण या मुलांना निश्चितच न्याय देण्याच्या यासाठी आम्ही प्रक्रिया पूर्ण करू, लवकरात लवकर पूर्ण करू. सरळ प्रश्न आहे बघा, एका तालुक्यातली साहेब 64 गाव आहे मंत्री महोदय. असे असंख्य तालुके आहेत की ज्या गावांचा विषय प्रत्येक तालुक्यांमध्ये विभाजन झालंय, नवीन गावं झाली आहेत आदिवासी क्षेत्रामध्ये. एक प्रकारे आम्ही हजारो तरुणांवरती अन्याय करतोय, शासन अप्रत्यक्षरित्या हे मान्य करावं लागेल. आणि म्हणून माझी विनंती एवढीच आहे की याच्यात तुमच्या हातात नाही, तुम्ही राष्ट्रपतीकडे पाठवणार, त्याची यादी मंजूर होणार, ह्या सगळ्या प्रक्रियेला वर्ष लागतं का 2 वर्ष लागतं काही सांगता येत नाही. आणि म्हणून आदिवासी विभागाअंतर्गत असलेल्या सर्व पेसाच्या भरत्या, या भरत्या आपण थांबवणार का, हा स्पेसिफिक उत्तर मला पाहिजे सभापती महोदय. सन्माननीय सभापती महोदय, आमचे ज्येष्ठ सदस्य रघुवंशी साहेबांनी अतिशय चांगला आदिवासी समाजासाठी जिवाड्याचा प्रश्न विचारला, त्यामुळे आम्ही मंत्री झाल्यानंतर प्रथमच आमच्यासमोर हा प्रश्न आला, त्यामुळे तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही जे प्रश्न सन्माननीय सदस्यांना जो विचारलेला जो प्रश्न आहे सभापती महोदय, आदिवासी समाजामध्ये आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्या अनुषंगाने आदिवासी विभागाच्या माध्यमातून एक पेसा कायद्याची निर्मिती करण्यात आली. पेसा कायद्याअंतर्गत न येणारे जे गावं आहे त्याच्यासाठी रघुवंशी साहेब माळा आणि मिनी माळ्याची व्यवस्था केली. आपण विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्या साक्री या तालुक्यामध्ये 164 गावं आहेत. 164 गावापैकी 80 गावं पेसा अंतर्गत येतात. आपले जे 64 गावं जे आहेत ते 64 गावं पेसापासून वंचित आहेत. परंतु ते 64 गावं हे विकासापासून वंचित नाही. ज्या गावाची लोकसंख्या 10,000 आहे त्याला माळामध्ये घेतलं, ज्या गावाची लोकसंख्या 5,000 आहे त्याला मिनी माळामध्ये घेतलं. म्हणून याचा अर्थ जे नौकर भरती आहे पेसा अंतर्गतली ती थांबवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण जे जे गावं पेसा अंतर्गत आहे ते 17 जे पदं भरण्याची जी प्रक्रिया शासनाने जे मंजुरात करण्यात आलेली आहे ते प्रक्रिया सुरू राहील. परंतु हे 64 गावातले सर्व बेरोजगार युवक जे आहे युवती आहे त्यांना नोकरीसाठी, कारण तो तालुका पूर्ण पेसा अंतर्गत नाही, तो तालुका जर पेसा जर जाहीर झाला असता तर कदाचित आपलं म्हणणं जे आहे ते मान्य केलं असतं. परंतु निश्चितच सन्माननीय आमच्या राज्यमंत्री महोदयांनी बोलल्याप्रमाणे अधिवेशन संपण्यापूर्वी हे सर्व 64 गावं व आपण सांगितल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे गाव वंचित आहे त्या गावांना पेसा अंतर्गत समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने आदिवासी विभाग शिफारस करून त्या गावांना न्याय देण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न करेल असं सुद्धा मी सभागृहाला आश्वासित करतो. सभापती महोदय, सन्माननीय मंत्री महोदय या ठिकाणी उत्तर देत आहे. ही योजना मला माहिती आहे, माननीय दोन्ही मंत्री महोदय नवीन आहेत, विके साहेबांना जे आहे आणि यांना दोघांनाही चांगली संधी मिळालेली. माझी एक विनंती आहे त्यांना की पेसा अंतर्गत कायद्याचं ही अट आहे की 50% पॉप्युलेशन ही आदिवासी असली पाहिजे. ही जी योजना आहे ह्या अटीमुळं TSP एरियासाठी लागते ओनली TSP. आमची विनंती अशी आहे की ही योजना गावाची पॉप्युलेशन किंवा त्या समाजाची पॉप्युलेशन, आमच्या इकडे सुद्धा भिल्ल आहे, पारधी आहे, ठाकर आहे, हे जे समाज आहेत OTSP एरियातले, तर OTSP एरियाच्या साठी ही योजना त्याची टक्केवारी कमी करून लागू होईल का
अशा प्रकारचा माझा प्रश्न आहे, त्याचं उत्तर द्या. सन्माननीय ज्येष्ठ सदस्यांनी धस साहेबांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने त्यांनी विचारलेला प्रश्न अगदी वास्तविकतेला धरून आहे. बऱ्याच ठिकाणी 50% वर लोकसंख्या असेल त्याच गावाला PSP अंतर्गत आदिवासी विभागाचा निधी पोहोचतो, परंतु बरेच गावं आहे. सन्माननीय सदस्यांनी विचारल्याप्रमाणे मी मंत्री होण्याच्या अगोदर हे प्रश्न माझ्या विचारात नेहमी राहत होते का, ज्या गावामध्ये एखादी मोठा गाव आहे, म्हणजे 5000 लोकसंख्या आहे, परंतु एखादी वार्ड राहतो, तो आदिवासी भाग राहतो, परंतु त्या गावाची लोकसंख्या 50% वर नसल्यामुळे त्या गावाला PSP निधी मिळत नाही. निश्चित आपण विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने निश्चितच दलित समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून दलित समाज कल्याण विभागाच्या धर्तीवर दलित वस्ती मध्ये जो निधी वापरला जातो त्या धर्तीवर आदिवासी विभागाचा निधी वापरण्याच्या अनुषंगाने मी निश्चितच आम्ही दोन्ही विचाराधीन राहून त्याची अंमलबजावणीसाठी निश्चित प्राधान्यक्रम देईल असं आश्वासित करतो. प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं, मला संरक्षण द्या तुम्ही. जर विकासासाठी महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या गावांना सुद्धा तुम्ही प्राधान्य देतात असं म्हटलंय, माझं साधं म्हणणं आहे की विकास नाही, हे तर पोटाचा विकास आहे त्या गरीब मुलांचा, जे बापाने चिमटी घेऊन त्या मुलांना शिकवलंय. प्रत्येक गावामध्ये 10-10, 20-20 ग्रॅज्युएट आहेत त्या भागामध्ये, आणि आज ते ऍप्लिकेशन करू शकत नाही नोकरीला. म्हणून माझी विनंती आहे की जोपर्यंत हा प्रश्न मार्ग तुमच्या मतदारसंघात, साहेब सांगा, तुमच्या स्वतःच्या मतदारसंघात शेड्यूल एरियामध्ये डिक्लेअर असलेली गावं किती आणि ओरिजिनल आदिवासींची लोकसंख्या 90% वर असलेली गावं किती, अशी तफावत आहे. ही संपूर्ण महाराष्ट्रात आहे, माझ्या नंदुरबार तालुक्यात सुद्धा आहे, ही संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की त्यांचा नोकरीचा प्रश्न आहे, त्यांचा भविष्याचा प्रश्न आहे, आणि अशा वेळेला त्या मुलांना अर्ज सुद्धा करता येत नाही, तर तुम्ही त्यांना अर्ज करायला ती गावं त्या कॉम्प्युटरच्या तुमच्या सिस्टममध्ये आणणार का, हा स्पेसिफिक प्रश्न आहे. नाही तर मेहरबानी करून आदिवासी विकास विभागाची भरतीची प्रक्रिया आपण थांबवणार का? सन्माननीय सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने सभापती महोदय, आपल्या राज्यामध्ये एकूण 44,199 गाव आहेत, त्याच्यापैकी हे जे जनगणना झालेली आहे 1985 अनुषंगाने आदिवासीची लोकसंख्या 1,05,10,213 आहे. त्याच्यापैकी 1985 राजपत्रासानुसार अनुसूचित क्षेत्राचे गावं जे सभापती महोदय जाहीर झालेले आहे 5,746 गाव आहे, त्यापैकी पुनर्रचना जे झालेले वाढलेले जे गाव आहे 1,303 गाव आहे, आणि पुनर्रचना क्षेत्र नव्यानं समाविष्ट होणारे जे 1,628 गाव, एकूण 6,071 गावं अनुसूचित क्षेत्रामध्ये पेसा अंतर्गत येतात. लवकरच याच्यावर कारवाई होईल आणि पटलावर ठेवल्या जाईल असं सुद्धा या क्षणी आश्वासित करतो. सभागृहाची बैठक आता तुम्ही नवीन मंत्री आहात, तुमच्याकडनं अपेक्षा आहे, आणि म्हणून तुम्ही प्राध्यापक आहात, तुम्हाला शिकताना मुलांना किती त्रास होतो याची जाणीव तुम्हाला आहे, आणि त्याचे आई वडील दागिने विकून मुलांना शहरामध्ये पाठवतात शिकण्यासाठी. आणि म्हणून माझी विनंती आहे की जोपर्यंत या गावांचा, साहेब एका घराचे दोन भाग झाले, दोघं भाऊ वेगळे वेगळे राहायला लागले, एवढाच फरक आहे. एक ग्रामपंचायतचे विभाजन झालं, गाव बदलल्या नाही गेलं, गाव नॉन ट्रायबल मध्ये नाही गेलं, गाव ट्रायबल मध्येच आहे, फक्त गाव नवीन निर्मिती झाली आणि ते गावाचं नाव याच्यात नाही, म्हणून त्यांच्यावरती अन्याय करणं हे काही संयुक्तिक नाही असं मला वाटतं. आणि तेही माझ्याचसाठी उभे राहिलेत असं समजा, पण माझी विनंती आहे की दालनाचा जमाना गेला, आता 2 महिने बाकी आहेत, 3 महिने निवडणुकीला, आणि म्हणून सभापती महोदय, या ठिकाणी पेसाच्या अंतर्गत दोन्ही तुमचे एकत्रित देतील ना उत्तर, एकत्रित दोघांचं ऐकून उत्तर, दोन्ही सदस्याचं ऐकून उत्तर, न्याय मिळेपर्यंत थांबवणार का, नाहीतर मग या गावांचा समावेश त्या यादीमध्ये करणार का? सभापती महोदय,
या ठिकाणी पेसा अंतर्गत एक मिनिट दस पेसा अंतर्गत गावांना समावेश मोठ्या आजारातून मी परत आलोय त्या विद्यार्थ्यांना त्या तरुणांना न्याय देण्यासाठी आणि म्हणून माझी विनंती आहे की जरा एकदा त्या मुलांचा फैसला व्हायला पाहिजे म्हणजे त्या सगळ्याच गावांना न्याय मिळेल. चला मंत्री महोदय स्पेशल उत्तर. माननीय सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्यावर ट्रायबल ऍडवायझरी कमिटीची बैठक जी 24 तारखेला जी होणार आहे त्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी 24 तारखेला बैठक होणार आहे त्यात निश्चितच या विषयाचा आम्ही निर्णय करू आणि पॉझिटिव्ह निर्णय करू अशी मी आपल्या सर्वांना कळवतो. मीटिंग बैठक घ्यायचं झालं. सभापती महोदय, या ठिकाणी गावांना पेसा अंतर्गत समावेश करावा अशा प्रकारची मागणी करतायत. परंतु मुंबईमध्ये नॅशनल पार्कमध्ये आणि आरेमध्ये जे आदिवासी पाडे आहेत ते धड गावात नाहीत की धड शहरात नाही आहेत. आणि आजही मंत्री महोदय त्या ठिकाणी ती मुलं त्या आया भगिनी रस्त्यावर दगड लावून त्या ठिकाणी वरती प्लॅटफॉर्म टाकून त्या ठिकाणी व्यवसाय करतात आणि त्यांना सातत्यानं तिकडून हलवलं जातं, त्यांच्यावर अन्याय केला जातो. मंत्री महोदय, तर त्यांना सुद्धा या दोन्ही आदिवासी पाड्यांचे जी मुलं आहेत त्या माता भगिनी रस्त्यावर व्यवसायासाठी बसतात त्यांना नीटपणे व्यवसाय करण्यासाठी उपाययोजना आपण करून त्यांनाही न्याय द्यावा अशा प्रकारची विनंती आहे. हा एक सेकंड. माननीय सभापती महोदय, सन्माननीय सदस्य प्रवीणजी दरेकरांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की या भागातील लोकांचा रोजगाराच्या संदर्भात एक आपल्याकडनं सर्व सूचना मागून याच्यावर एक बैठक दालनात घेण्यात येणार. अजंठ्यावर हा विषय घेणार ना, कारण हा अजंठ्यावर विषय घेतला तर सगळे आमदार इमानदारीने येतील आणि त्या विषयावरती नक्की न्याय देतील. माननीय सभापती महोदय, सन्माननीय सदस्याच्या म्हणण्यानुसार हा अजेंडावर निश्चितच आपण घेण्यात येणार. बैठक घ्यायचं ठरलं दस साहेब, आता कारण बैठक ठरली ना ऍडवायझरी कमिटीच्या अजेंड्यावरती हा विषय घ्यावा एक. आणि तत्पूर्वी मला माहिती आहे ट्रायबल ऍडवायझरी कमिटी मी पाहिलेली नाही असं नाही आहे, त्याच्यामध्ये काय होतं काय नाही हे आम्हाला सगळं माहिती आहे. परंतु दोन्हीही मंत्री महोदय नवीन आहेत, माझी त्यांना विनंती आहे. मी प्रश्न विचारलेला आहे OTSP एरियाबद्दल, मी TSP बद्दल बोलत नाहीये. OTSP एरियामधले जे गावं आणि 85 ची पॉप्युलेशन आहे विशेषतः मराठवाड्यामधले आणि आमच्या बीड जिल्ह्यामधले लोक ऊस तोडायला जातात. या समाजातले लोक हे मॅक्सिमम ऊस तोडायला गेल्याच्या नंतर पॉप्युलेशनची म्हणजे जनगणना होते. म्हणून हे लोक तिथं जागेवरती नसताना पॉप्युलेशनची जनगणना झालेली आहे. त्यामुळे आणि आता डिजिटलायझेशनचं आपलं युग आहे. माझी विनंती आहे मंत्री महोदय जे उत्तर देत आहेत की आम्ही राष्ट्रपतींकडे पाठवून मग ती यादी आल्याच्या नंतर होईल, माझी विनंती अशी आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपण बोलून TSP आणि OTSP एरियातली जे गावं पॉप्युलेशन आहे त्यांचं ते सर्वच्या सर्व गावं इकडच्या भागामध्ये लोकसंख्येची अट काढून ती पेसाच्या अंतर्गत तिथं जे हे लोक राहतायत आदिवासीच आहेत ते भिल्ल, इकडे भिल्ल आहे इकडे सुद्धा भिल्ल आहे, इकडे पारधी आहे खाशे पारधी इकडे सुद्धा आहे. मग तिकडचा पारधी जो आहे प्रश्न हाच विचारतोय की तुम्ही ऍडवायझरी कमिटीच्या मीटिंगच्या अगोदर OTSP एरियातल्या आमच्या लोकांचं सुद्धा म्हणणं ऐकून घेणार का आणि ते तातडीनं वरती कळून त्याला न्याय देणार का? माननीय सभापती महोदय, दस साहेबांनी म्हणल्याप्रमाणे या संदर्भात एक बैठक लावून या सगळ्या गोष्टीवर विचार करण्यात येईल. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. नियमित बैठक 12:30 वाजेपर्यंत.